हेलो स्टूडेंट, गुड मॉर्निंग। अपन स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पीरियडिक टेबल याची विषय माहिती पाहाय लागू। तर पाठीमागच्या पीरियड मध्ये आपण पीरियड्स जे आवर्तन असतात ते कशा स्वरूपामध्ये असतील, पण आपल्याला पूर्ण जी अगदी ग्रुप्स असतील, पीरियड्स असतील, ते कोणत्या स्वरूपामध्ये मॉडर्न पीरियडिक टेबल मध्ये दाखवले गेले त्याच्याविषयी माहिती पाहिली। म्हणजे पीरियड झाली, मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही पीरियडिक टेबल काळजीपूर्वक पहा, तुम्हाला रीड करता येणं गरजेचं आहे। ग्रुप्स किती, पीरियड किती, आता रिपीट रिपीट सांगायची गरज नाही पडायला पाहिजे। परंतु आता अजून पुढे जाताना आपल्याला काही पॉईंटबद्दल पाहिजे, म्हणजे ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉन कॉन्फिग्युरेशन ऑफ एलिमेंट, जे आजच्या पीरियडमध्ये ह्या क्वेश्चनवरती आपल्याला डिस्कस करायचे, कशा स्वरूपामध्ये क्वेश्चन विचारले गेलेत आणि त्याचे आन्सर नेमके एक्झॅक्टली कोणत्या स्वरूपामध्ये असतात। सो स्टुडंट, लुक ॲट ऑन बोर्ड सम क्वेश्चन गिवन ऑन बोर्ड। फर्स्ट क्वेश्चन, म्हणजे आपण गणाविषयी काही क्वेश्चन दिले गेले त्याच्याविषयी बघायचे। मग आता तिथे आपण ज्यावेळेस ग्रुप्स, हाऊ मेनी ग्रुप्स प्रेझेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल, देअर आर 18 ग्रुप्स प्रेझेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल, आपल्याला माहिती पाठीमागं पाहिजे। आपण फर्स्ट 18 प्रत्येक गणाविषयी आपल्याला डिटेल स्टडी करायची। जे 18वं जे गण असेल त्याला तुम्ही झिरो ग्रुप म्हटलं का, म्हटलं कशामुळे म्हटलं, वाय आर यू कॉलिंग झिरो ग्रुप ऑफ झिरो ग्रुप्स, दॅट इज लास्ट ग्रुप्स प्रेझेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल, बिकॉज इट बिहेव की त्यांचं जे बिहेवियर आहे, ऑल दिस एलिमेंट प्रेझेंट इन लास्ट ग्रुप नॉट केमिकली रिॲक्ट विथ अदर ॲटम ऑफ अन एलिमेंट, दे आर फॉर वी कॉल झिरो। हे आपण पाठीमाग चर्चा केली। परंतु आज आपल्याला काय बघायचं की कशाविषयी माहिती पाहिजे, की ग्रुप्सविषयी, गणाविषयी, मग फर्स्ट सेकंड कशा आहेत, किंवा आपण जे ब्लॉक्स पाहिले किती ब्लॉक्स आहेत, एस पी डी एफ, मग एफ ब्लॉक, हेअर इज प्रेझेंट एफ ब्लॉक बॉटम साईड ऑफ दी मॉडर्न पिरियडिक टेबल, हे स्वतः क्वेश्चन तुम्हाला तयार व्हायला पाहिजे। ज्यावेळेस तुम्ही पिरियडिक टेबल पाहतात त्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन तयार करता यायला पाहिजे आणि त्याचे आन्सर चटकन ते माइंडमध्ये आपल्याला रिपीट रिवाइज करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला मॉडर्न पिरियडिक टेबल काळजीपूर्वक लक्षात येईल। क्वेश्चन सुद्धा पाहणं गरजेचं, जिथे तुमच्या पुस्तकामध्ये टेक्स्टवर सुद्धा पाहिलं गेलं ते क्वेश्चन दिले गेले कोणत्या स्वरूपामध्ये दिले गेले। लुक ॲट बोर्ड, फर्स्ट क्वेश्चन, गो थ्रू द मॉडर्न पिरियडिक टेबल। आपण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये गेलो, तुम्हाला 2.7 जो टेबल दिला गेला आहे टेक्स्टबुकमध्ये, 23 पेज जे दिलं गेले की त्याच्यामध्ये अगदी काळजीपूर्वक पिरियडिक टेबल आपल्याला पाहणं गरजेचं आहे। राईट द नेम्स वन बिलो द अदर ऑफ द एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट, की कोणती मूलद्रव्य दिले गेले, हाऊ मेनी एलिमेंट प्रेझेंट इन अ फर्स्ट ग्रुप, मग आपल्याला माहिती सगळे सांगितले गेले दाखवले तिथं पाठीमागं सुद्धा, किंवा आपण पाठीमागं चर्चा केली। परंतु सगळेच आपण जर पाहिलं गेलं तर फर्स्ट आहे आपल्याला माहिती आहे की हायड्रोजन, हायड्रोजन नंतर हेलियम येणार नाही, कारण हेलियम हा हायड्रोजन हेलियम इट्स अ व्हेरी शॉर्टेस्ट पिरियड इन मॉडर्न पिरियड टेबल, सगळ्यात लहान आहे हा पिरियड चालला आपलं, कशाबद्दल चाललंय, ग्रुप्सबद्दल, गणाबद्दल, म्हणजे मल्टिकल कॉलम प्रेझेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल नोन ॲज ग्रुप, त्याला आपण म्हटलं। हेलियम नंतर कोणता येणार आहे, लिथियम, सिम्बॉलिटिकली दाखवायला लागलो आपण, सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये सुद्धा दाखवलं तरी काय चालते, पण आपल्याला किती दाखवायचे तर मॉडर्न पिरियडिक टेबल नाही, म्हणजे सगळे दाखव, वन बिलो एकानंतर एक येतात पिरियडनुसार, नाही की हायड्रोजन असेल, लिथियम असेल, सोडियम, पोटॅशियम, हे चार्ज आहे। आपल्याला माहिती आहे की हाऊ मेनी पिरियड्स, देअर आर 7 पिरियड नॉट व्हर्टिकल, हॉरिजेंटली रोज इन मॉडर्न पिरियडिक टेबल नोन ॲज पिरियड्स, ज्या आडव्या ज्या रेषा आहेत आपण त्याला काय म्हणलेलं आहे, पिरियड म्हटलेलं आहे, जे आवर्तनं म्हटलेलं आहे, की आडव्या रेषा आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं, मग चारच झाली। परत पुन्हा म्हणजे हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, नेक्स्ट आला तर त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर आपली अजून 3 राहिली त्याच्या, की ज्याच्यामध्ये रुबिडियम, कॅपिटल आर बी, सिम्बॉल लक्षात घ्या, रुबिडियम, सेसियम, कॅपिटल सी, स्मॉल एस, स्मॉल एस, आणि लास्ट वन फ्रान्सियम, कॅपिटल एफ, स्मॉल आर, आर ऑल दीज हाऊ मेनी 7 एलिमेंट प्रेझेंट इन फर्स्ट ग्रुप इन मॉडर्न पिरियडिक टेबल, त्याला तुम्ही काय म्हटलं। अजून एक सेकंड आपण त्याला
म्हणतो की अल्कली मेटल्स, हे काय आहेत ग्रुप फर्स्ट. फर्स्ट ग्रुप दॅट इज वी कॉल अल्कली मेटल. हा एक प्रश्न पण गरजेचा की व्हॉट इज मीन बाय अल्कली मेटल. अल्कली मेटल्स मीन्स स्ट्रॉंग बेस, इट कॅपेबल टू प्रोड्यूस न्यूट्रलाइज ऍसिड. म्हणजे याच्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर इट्स फॉर्म न्यूट्रलाइज ऍसिड, असं म्हणतो न्यूट्रलाइज ऍसिड. स्ट्रॉंग बेस जे असतील ते काय तयार करू शकतात, इट कॅपेबल टू फॉर्म न्यूट्रलाइज ऍसिड. परत पुन्हा सेकंड क्वेश्चन अजून तयार होणं गरजेचं आहे, कारण आपण पूर्ण जे पाहायला लागलो ते कशानुसार क्वेश्चन जे तयार करायला लागलो. इथे बऱ्यापैकी आपण ग्रुप्स बद्दल पाहिले की आपण प्रिव्हियसली जो आपण पिरियड जो पाहिला, पाठीमागचा पिरियड जो पाहिला, त्याच्यामध्ये रिसेंटली काय पाहिलं, पिरियड विषयी पाहिलं, परंतु आता ग्रुप विषयी पाठीमाग म्हटलं. आपल्याला नेक्स्ट म्हणजे पूर्ण पोस्टमॉर्टम करायचा, त्याचा मॉडर्न पिरियड टेबलचा. तुम्ही जर त्याला रिवाइज करत असतात, पाहत असतात काळजीपूर्वक, तरच ते तुमच्या अगदी अनालाइज प्रॉपरली होणार, नाहीतर काही सुद्धा बसणार नाही. हे लक्षात मी इथं सांगतो, तुम्ही काहीच रिवाईज करत नाही, मुद्दे पाहत नाहीत, पॉज करून पहा वाटलं असतं, आणि पुस्तकातून परत मग काळजीपूर्वक पहा काय दिलं गेलं, नाही तर पिरियडिक टेबल तुम्हाला काही समजला जाणार नाही. कारण आपल्याला भविष्यामध्ये फ्युचरमध्ये क्लास 11 आणि 12 त्याच्याबद्दलच चर्चा, भरपूर डिटेल पाहिजे. जे 10 ह्याला काही मर्यादा आहेत, लिमिट आहे. 11 12 केमिस्ट्री पूर्ण या पिरियडिक टेबलवरती डिपेंड किंवा निश्चित ठरली जाते. पिरियडिक टेबल ज्याला समजलं नाही त्याला केमिस्ट्री अगदी काही सुद्धा करणार नाही, कारण बेसच आहे, फाउंडेशन आपण पिरियडिक टेबल हा तुमचा केमिस्ट्री. हे आपलं कशामध्ये चाललंय, ग्रुपबद्दल, फर्स्ट ग्रुप किंवा ऑल दीज 7. कारण आपण जे आवर्तने जे बघितले, असे जे व्हर्टिकल ना हॉरिजेंटल रोज इन मॉडर्न पिरियडिक टेबल, हे अशा प्रकारे काय तयार झाले, त्यामुळे आपण त्याला पिरियड्स की फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स और सेवन आर ऑल दीज 7 पिरियड्स प्रेझेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल. 7 आहे, त्यातला आपला कोणता ग्रुप आहे, फर्स्ट ग्रुप चाललेला आहे, पहिल्या गणामध्ये जी मूलद्रव्य असते. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं त्याला परत दुसऱ्या भाषेमध्ये अल्कली मेटल म्हटले. सेकंड ग्रुप बद्दल सुद्धा पाहिलं तर त्याला तुम्ही अजून दुसऱ्या भाषेमध्ये सांगू शकत, अल्कलाइन अर्थ मेटल, अल्कलाइन अर्थ मेटल. सेकंड ग्रुपच्या जे असतील तुमचे मॅग्नेशियम असेल, कारण आपण सेकंडली जर पाहिलं गेलं तर मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल किंवा बेरिलियम असेल. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, म्हणजे हे जर पाहिलं मोस्टली रिॲक्टिव्ह मेटल. की सुरुवातीला सुद्धा मी याचं एक एक्झाम्पल सांगितलं सोडियम या एलिमेंट विषयी, इट्स व्हेरी हायली मोस्ट रिॲक्टिव्ह मेटल बाय अस कम्पेअर टू अदर टाईप्स ऑफ मेटल. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल मी काय सांगितलं तुम्हाला आठवायला पाहिजे, पाठीमागं सांगितलं, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की किती थंड पाण्यासोबत रिॲक्टिव्हिटी आहे या सोडियम या मेटलची. पण त्याच्यानंतर तुमचे मॅग्नेशियम असं, बेरिलियम असं, कॅल्शियम असतील, हे बी अर्थ अल्कलाइन मेटल, त्याला अशा भाषेमध्ये म्हणतात अर्थ अल्कलाइन मेटल. हाय आर यू कॉलिंग अर्थ अल्कलाइन मेटल, त्याला का म्हटलं की हा जो सेकंड जो पाहायला गेला की प्रोड्यूस त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय होतं, न्यूट्रलाइज ऍसिड तयार होतात. कसे होतात, अगदी न्यूट्रलाइज. की त्याची पी एच रेंज जर आपण जर पाहिली गेली, पी एच रेंज आता आपल्याला या सर्व बाबी 9th झालेले आहेत, पी एच रेंज पोटेन्स ऑफ हायड्रोनियम आयन, की त्याच्यामध्ये तुम्ही ऍसिड आणि बेस असं कन्सिडर करता, एच प्लस अँड ओ एच मायनस, इट्स न्यूट्रल. 7, 0, 40 रेंज, त्याची रेंज जर पाहिली गेली, 0 काय असेल, स्ट्रॉंग ऍसिड असेल. 7th रेंज जर आली गेली तर त्याला काय असेल, न्यूट्रल सॉस्टन्स पदार्थांचे आपण डिटरमाइन करतो, इंडिकेटर थोडक्यात, जे आपण ज्या आपण पाठीमागेही पाहिले, सिंथेटिक इंडिकेटर्स असते किंवा लायकेन नावाच्या वनस्पतीपासून सुद्धा तयार करतो पी एच पेपर. 7 असेल न्यूट्रल असेल, 14 असेल स्ट्रॉंग बेस असेल, हा हा न्यूट्रल असेल आणि हा काय असेल, स्ट्रॉंग ऍसिड असेल. अशा प्रकारे म्हणजे आपल्याला ह्या बारकाईने पाहणं गरजेचे आहे. इथे जर आपण जर पाहिलं की अल्कलाइन अर्थ मेटल्स सेकंड जो ग्रुप आहे त्याला तशा पद्धतीने, बिकॉज इट्स पी एच रेंज ग्रेटर दॅन 7, याची काय असेल, ग्रेटर दॅन 7 मीन्स बेस, 7 मीन्स न्यूट्रलाइज सबस्टन्स. ह्या बाबी आपल्या लक्षात, म्हणजे ह्याच्यामधले जे पदार्थ असतील ते ज्यावेळेस विन दे रिॲक्ट विथ वॉटर, हे कशासोबत रिॲक्ट केले जाणार आहे, विन दे रिॲक्ट विथ
वॉटर पाण्यासोबत ज्यावेळेस रिॲक्टिव्हिटी असेल त्यावेळेस न्यूट्रलाइज ॲसिड इट कॅपेबल न्यूट्रलाइज ॲसिड इट मीन्स अल्कली मेटल बट सेकंड ग्रुप इन मॉडर्न प्रेडिक्टेबल इट कॅपेबल ऑर इट फॉर्म मीन्स पी एच रेंज ग्रेटर दॅन 7 दे रिॲक्ट विथ वॉटर पाण्यासोबत रिॲक्ट असे आपल्याला बारकाईने काही क्वेश्चन तिथे पाहणं गरजेचं आहे की सेकंड जो क्वेश्चन दिला गेलेला आहे देन नेक्स्ट अनदर वन सेकंड ग्रुप आपल्याला तिथे दिले गेलेले नाही फर्स्टच्या बद्दल चर्चा करायची होती जास्त डिटेल डिस्कस करणं गरजेचं होतं क्वेश्चननुसार आपण पाहिलं गेलं तर की थर्ड वन क्वेश्चन विथ सिमिलॅरिटी डू यू फाईंड इन दिअर कॉन्फिग्युरेशन आपल्या कॉन्फिग्युरेशन काढायला नेक्स्ट पिरियडमध्ये इलेक्ट्रॉन कॉन्फिग्युरेशन कशा पद्धतीने काढायचं ते काय प्रिव्हियसली क्लासमध्ये सुद्धा 9th झालेलं आपल्याला पण इथं आपण काढू शकतो ॲटमिक नंबर ऑफ दी हायड्रोजन ॲटम आता प्रश्न अजूनही त्याच्यामध्ये एक राहिला आहे हायड्रोजन इज मेटल ऑर नॉन मेटल कारण पाठीमागे डिस्कस केलं तर कोणाच्या पिरियडिक टेबलमध्ये जो आपण मेंडेलीची पिरियडिक टेबल जो पाहिला जे आपण तुलना करतो बाय एज कम्पेअर टू मॉडर्न पिरियडिक टेबल विथ अ मेंडेली हायड्रोजनला स्थान निश्चित दिलं गेलेलं नव्हतं पण इथं सुद्धा आपल्याला हायड्रोजनच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर हायड्रोजन ॲटम सॉलिड ऑर लिक्विड स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम बिहेव लाईक मेटल सॉलिड आणि लिक्विडमधले जे हायड्रोजन्स असतील ते बिहेवियर त्यांचं जे असेल ते कशा स्वरूपामध्ये दाखवते मेटलच्या स्वरूपामध्ये त्यामुळे आपण जर पाहिलं गेलं आणि हे जे पूर्ण मोस्ट रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत परंतु हायड्रोजनचं बिहेवियर जर पाहिलं गेलं तर स्पेशली स्टेटनुसार जर विचार केला गेला सॉलिड लिक्विडच्या बाबतीत तर ते कसं बिहेव करतंय मेटलसारखं परंतु तो काय हायड्रोजन हा एक प्रकारे आपण नॉन मेटल म्हणू तरी सुद्धा पहिल्या गणामध्ये स्थान आहे अनसर्टनिटी आहे अजून सुद्धा स्थिती जर पाहिली गेली तर आपण पहिल्या गणामध्ये स्पेशल त्याच्या शेजारी हॉरिजेंटल रो मध्ये जर पाहिलं गेलं हेलियम आहे तो निष्क्रिय इनर्ट झिरो गॅस झिरो ग्रुप म्हणूया आपण हा एक आपल्याला प्रश्न पडणं गरजेचं आहे लक्षात येणं गरजेचं आहे हायड्रोजनच्या बाबतीत नेक्स्ट धोरण विथ सिमिलॅरिटी डू यू फाईंड इन युअर कॉन्फिग्युरेशन कॉन्फिग्युरेशननुसार जर पाहिलं गेलं तर फर्स्ट ॲटॉमिक नंबर पण आपण कॉन्फिग्युरेशन जर काढतो तर कशावरून काढतो ॲटॉमिक नंबर ऑफ गिवन ॲटम ऑफ अँड एलिमेंट सेकंड अनदर वन लिथियम ॲटॉमिक नंबर सेकंड मीन्स 2-1 नॉट 21 बरेच स्टुडंट काय करतात 21 कॉमन आहे ना 21 2-1 लिमिटेशन ऑफ फर्स्ट ऑर्बिट के आपण नेक्स्ट पिरियडमध्ये चर्चा करायची 2n² 9th झालेले परंतु इथं डिस्कस करणं गरजेचं ठरते कारण ते मुद्दे आहेत आपल्याला की लिमिटेशन ऑफ फर्स्ट ऑर्बिट दॅट इज के ओनली 2 इलेक्ट्रॉन्स पार्टिसिपेट ऑर इन ऑन के ऑर्बिट के ऑर्बिटमध्ये 2 आहे नेक्स्ट अनदर शेल 1 मीन्स 2+1 3 याच्यामध्ये जर पाहिलं गेलं कारण ॲटॉमिक नंबर आपण इथं 1 कन्फ्युजनवर पडतात हे आपण काय दाखवलेत हे पिरियड दाखवले काय दाखवले हे पिरियड्स इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 1 3 11 90 आपण जर तसं जर काढलं गेलं आणि आपल्याला कितीपर्यंत गरजेचे 20 आहे आणि नंतर आपल्याला जी 11 12 हे पूर्ण पिरियडिक टेबल तुमचा केमिस्ट्रीचा तिथं आपल्याला माहीत असणं गरजेचं प्रॉपरली इथं जर आपण जर प्रॉपरली स्पेशली जर पाहिलं गेलं राईट द सॉरी थर्ड क्वेश्चन होता आपण सेकंड क्वेश्चन घेतला गेलेला नाही सिमिलॅरिटी सांगितली गेली त्याच्या अगोदर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ फर्स्ट 4 एलिमेंट 4 एलिमेंटचे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन दाखवायला सांगितले तिथे राईट द इलेक्ट्रॉन कॉन्फिग्युरेशन ऑफ द फर्स्ट 4 एलिमेंट इन दिस ग्रुप मीन्स फर्स्ट ग्रुप मीन्स हायड्रोजन लिथियम सोडियम अँड पोटॅशियम आर 4 एलिमेंट्स बाय सिक्वेन्सली इन सेम ग्रुप दॅट इज फर्स्ट ग्रुप हे 4 दिसतात आपल्याला पण 11 बाबतीत जर आपण जर पाहिलं गेलं 2 8 and last one 1 8 2 and 1 means 11 atomic number of sodium atom that is 11 next another sodium 2 8 8 and last one 1 means how many means 16 17 and 2 8 19 means last one 1 हा क्वेश्चन होता आपल्याला महत्त्वाचा सेकंड राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ द फर्स्ट 4 एलिमेंट इन दी ग्रुप इन दिस ग्रुप इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन शो ऑन बोर्ड दॅट इज फर्स्ट 4 एलिमेंट इन फर्स्ट ग्रुप मग पहिल्या गणामध्ये आपण जर पाहिलं मग थर्ड वन क्वेश्चन जो आपला थोडासा सॉरी जे आपला सिक्वेन्स चुकला गेला होता विच सिमिलॅरिटी डू यू फाईंड इन दिअर कॉन्फिग्युरेशन
look at our board. What do you see? There are four elements in first group and electronic configuration. आपण ते शो केलं गेलं की कशा स्वरूपामध्ये प्रश्न काय विचार सिमिलॅरिटी काय सारखेपणा दिसतो तुम्हाला स्वरूपणाबद्दल इलेक्ट्रॉन्स यू कॅन इझिली सीन दॅट लास्ट वन सेल दॅट इज ऑल दिस फोर इलेक्ट्रॉन फोर एलिमेंट्स बाय सिक्वेन्स ओनली वन इलेक्ट्रॉन रिमेन बिहाइंड लास्ट वन सेल आपल्याला सिमिलॅरिटी काय दिसती बाहेरच्या कक्षेतले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ओनली वन इलेक्ट्रॉन रिमेन्स म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये एकच आपल्याला इलेक्ट्रॉन दिसतो म्हणजे आपल्याला फीचर बघायचे त्याच्यातून काय काढायचं आपल्याला त्याच्यातलं एक कॅरेक्टर काढायचं फीचर काढायचं कोणाचं हिंदी मोस्टचं मॉडर्न पिरियडिक टेबल जो 1913 मध्ये जो काढला गेला मी सुरू कंटिन्यू सांगतो कोणी हिंद्री मोस्ट 1913 का हा जगमान्य सिद्ध झाला जगात सद्यस्थितीला आपण जर पाहिलं तर त्याच पिरियडिक टेबलनुसार आपण ऍक्सेप्ट केलं गेलं कशा कारण त्याचं जर आपण ग्रुप पिरियडिकली पाहिलं ग्रॅडिएशन कशा स्वरूपामध्ये पाहायला मिळतं आता ग्रुपनुसार जर पाहिलं गेलं तर आपल्याला हे एक सगळ्यात महत्त्वाचं फीचर पाहायला मिळतं की सिमिलॅरिटी काय सारखेपणा असं तर बाहेरच्या कक्षेतले जे इलेक्ट्रॉन्स आहेत नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट इज इन सेम ग्रुप एकाच गणामधील इलेक्ट्रॉनची संख्या ही कशी आहे सारखीच पाहायला हे सगळ्यात बेस्ट आणि फीचर म्हणूया की त्याच्यामुळे हे आपण डन करू त्याच्यामध्ये मागे पुढे काही होत नाही नेक्स्ट आहे तुम्हाला हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर देअर इन इच ऑफ दिस एलिमेंट्स रिपीट क्वेश्चन पहा क्वेश्चन अगोदर समजणं गरजेचं आहे आता वाचलाय क्वेश्चन म्हणून ठीक आहे परंतु तो समजलाच नाही तुम्हाला क्वेश्चन तर आन्सर लक्षात येणार नाही क्वेश्चन अगोदर समजून घ्यावं लागेल की हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काही बाबी असतात त्याच्यामध्ये की आपल्याला गफलतमध्ये कन्फ्युजनमध्ये टाकणारे असतात हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर देअर इन इच ऑफ दिस एलिमेंट्स आपण ह्या पहिल्या गणामध्ये की आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिग्युरेशन दाखवतो हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आता दोन मुद्दे आहेत कोणते व्हॅलन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड व्हॅलन्स व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन दिस टू कन्सेप्ट बेसिक कन्सेप्ट म्हणजे आपल्याला आठवी नवी पासून पाहायला लागलो बट व्हॉट इज मीन बाय स्पेशली व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑर व्हॅलन्स पुढेही मुद्दा आहे स्पेशली हा आपल्याला डिटेल बघायचा व्हॅलन्स परंतु कन्फ्युजन मध्ये बरेच विद्यार्थी काय करतात गफलत मध्ये पडतात त्याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन व्हॅलन्स सेमच वाटत इट्स टोटली रॉंग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटर सेल ऑफ एन ऍटम मीन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लुक ॲट नंबर व्हॉट डू यू सी टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर मोस्ट सेल ऑफ एन ऍटम मीन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्याला तुम्ही काय म्हणतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात नेक्स्ट व्हॅलन्स ते आपल्याला नेक्स्ट पिरियडमध्ये सुद्धा चर्चा करायची याच्या विषयी परंतु इथंच आपण थोडंसं अगोदरच प्री प्रायमरी आपण जनरली त्याची बघूया कन्सेप्ट काय की व्हॅलन्स मीन्स टू शेअर ऑर कंबाईन म्हणजे काय करणार आहे की दिला गेला जाणार आहे इलेक्ट्रॉन नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मीन्स व्हॅलन्सी मीन्स कंबाईन कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट by other atom of it. So, what will happen? Then stability to fall. म्हणजे स्थिरतेसाठी चालते म्हणजे ज्यावेळेस व्हेन केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस बिटवीन दिस टू डिफरंट ॲटम ऑफ एन एलिमेंट देन आउटरमोस्ट सेल ऑफ इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट म्हणजे बाहेरच्या कक्षेत इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट होत असतात परंतु टोटल नंबर नाही आहे की जे देतात गेन करतात लूज करतात आपण ते पुढे केमिकल रिॲक्शन मध्ये डिटेल स्टडी करायचं कंबाईनिंग कॅपॅसिटी ऑफ एन फक्त संयोग पावण्याची क्षमता बाहेरच्या कक्षेतलेच इलेक्ट्रॉन हे व्हॅलन्स असतात असं नाही ट्रॉर फॉल्स मध्ये गपलत बरेच मुलं काय करतात बाहेरच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स जसं की आपण एखादं फॉर एक्झाम्पल त्याच्या बाबतीत घेऊ शकतो हायड्रोजनच्या बाबतीत जर आपण जर पाहिलं हायड्रोजन ऍटॉमिक नंबर वन मीन्स ओनली वन इलेक्ट्रॉन म्हणजे इन आउटरमोस्ट सेल ऑफ ऍटम ऑफ
एलिमेंट त्याची व्हॅलन्सी किती होईल 1. बट क्लोरीन व्हॉट इज द ॲटोमिक नंबर ऑफ क्लोरीन ॲटम ऑफ एन एलिमेंट दॅट इज 7 मीन्स फर्स्ट ऑर्बिट 2 सेकंड ऑर्बिट 8 अँड लास्ट ऑर्बिट 7 मीन दॅट हाऊ मेनी इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन इट्स आउटरमोस्ट सेल दॅट इज 7 7 मीन्स ओनली व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नॉट पार्टिसिपेटिंग केमिकल रिएक्शन बाय मीन्स ऑफ स्टॅबिलिटी ऑफ दिस क्लोरीन ॲटम ऑफ एन हाऊ मेनी इलेक्ट्रॉन देन अनस्टेबल द क्लोरीन ॲटम ऑफ एन एलिमेंट ओनली 1 मीन्स हायड्रोजन अँड क्लोरीन व्हॅलन्सी त्याच्या बाबतीत जर आपण जर पाहिलं तर काय झाली बरेच विद्यार्थी यालाच व्हॅलन्सी म्हणतात क्लोरीनची व्हॅलन्सी किती म्हटलं तर 7 म्हणतात चुकीचं ठरतं किती आहे याची व्हॅलन्सी बाहेरच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन म्हणजे हे फक्त व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि आपला प्रश्न चालला व्हॅलन्सीशी आणि पार्टिसिपेट करणार सहभागी होणार स्थिरतेसाठी त्याला तुम्ही काय म्हणाल ना व्हॅलन्सी मीन्स याची किती 1 इलेक्ट्रॉन हे काय महत्त्वाची ओके स्टुडंट म्हणजे आपण हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर देअर इन ईच दीज एलिमेंट्स किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत याच्यामध्ये जर आपण जर पाहिलं गेलं तर ओनली 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन सेम ग्रुप हे आपल्या लक्षात ठेवायचं काय आपण पाहिलं म्हणजे डू यू नो म्हणून सुद्धा दिलेले मला माहीत असणं गरजेचं आहे की युरेनियम ह्याचा ॲटोमिक नंबर 92 युरेनियम माहीत आहे आपल्याला ॲटोमिक नंबर 92 हाऊ मेनी एलिमेंट देअर आर 118 बट इन नेचर 92 पर्यंत आपल्याला सापडतात बट ऑल द एलिमेंट बियॉन्ड युरेनियम युरेनियमच्या पलीकडे जर पाहिलं गेलं की ॲटोमिक नंबर दॅट इज 92 to 118 आर टोटली मॅन मेड हे मानव निर्मित आहे मीन्स अजून त्याचे फीचर जर काय पाहायचे झाले तर दोन फीचर आपल्याला क्लेरिफाय होतात की इट्स अ रेडिएक्टिव्ह एलिमेंट किरणोत्सर्ग रेडिएशन करतात अँड अजून एक सेकंड जर फीचर जर पाहिलं तर अनस्टेबल ऑफ दिज इलेक्ट्रॉन सॉरी एलिमेंट्स अनस्टेबिलिटी अस्थिरता आहे हे एक त्यांचे फीचर दोन लक्षात घ्यायचे की बियॉन्ड 92 एलिमेंट 92 पुढचे जे मूलद्रव्य जे बघतो आपण ते कसे येतं की रेडिएक्टिव्ह एलिमेंट्स अँड अनस्टेबिलिटी ही एक म्हणजे आपण इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल आपण जर समरी जर पाहिली ॲनालाइज जर केलं गेलं आत्तापर्यंत आपण काय काय बाबी पाहिल्या ग्रुप स्पिरिट मीन्स एलिमेंट्स पहिला फीचर एक लक्षात येणं गरजेचं आहे कारण पिरियॉडिक लॉ काय होता कुणामध्ये मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये काय होता की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ दिअर ॲटोमिक नॉट मासेस ॲटोमिक नंबर म्हणजे मीन्स इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटोमिक नंबर हा एक फीचर आहे दिलं गेलं नाही परत आपण काय पाहिलं ग्रुप सेंट पिरियड व्हर्टिकल कॉलम नोन ॲज ग्रुप हॉरिजेंटल रोज नोन ॲज पिरियड्स हाऊ मेनी ग्रुप 18 ग्रुप्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल नॉट मेंडेली पिरियॉडिक टेबल नाही तर फरक पुन्हा मेंडेलीशी आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबलशी गपलत नाही कन्फ्युजन होईल हे होऊ नये आपलं देन पिरियड 1 to 7 पिरियड्स आर प्रेझेंट इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल इन मेंडेली पिरियॉडिक टेबल 12 किती तर 12 पिरियड्स प्रेझेंट इन मेंडेली पिरियड टेबल इन ग्रुप्स गण आपण जर कोणामध्ये मेंडेल्यूमध्ये जर पाहिलं तर ओनली 8 जे रोमन अंकामध्ये आपण दाखवली गेली होती ते लक्षात घ्या नेक्स्ट अनदर वन फीचर काय होतं त्याच्यामध्ये की केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट इन सेम ग्रुप एकाच गणामध्ये हे सद्यस्थितीला आपण जे पाहिलं मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये जर पाहिलं गेलं शोज अ सिमिलॅरिटी अँड रेडिएशन पण पिरियडमध्ये जरी पाहिलं आणि आत्ताच आपण रिसेंटली पाहिलं ग्रुपमध्ये पाहिलं सिमिलॅरिटी अँड ग्रॅडिएशन टेक्स प्लेस इन सेम ग्रुप सिक्वेन्स ग्रॅडिएशन सिक्वेन्सली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये सुद्धा सारखेपणा पाहायला मिळतो मीन दर याच्याविषयी आपण माहिती पाहिली की हाऊ टू डिझाईन दी स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियड टेबल दॅट इज इन पिरियड्स ऑर इन ग्रुप्स परत पुन्हा आपल्याला बऱ्याच बाबी याच्या क्लिअर करायच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशनमध्ये सुद्धा पाहायचा हाच मुद्दा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आज ग्रुप्सबद्दल पाहिलं परंतु इलेक्ट्रॉन कॉन्फिगेशन ऑफ एलिमेंट ह्या काय बाबी सांगतात ह्याच्यात सुद्धा आपल्याला डीपमध्ये जायचं आहे कशा स्वरूपामध्ये सांगितलं गेलं आहे ओके स्टुडंट तर काळजीपूर्वक व्हिडिओ पाहत जा रोजची रोज काय दिले गेलेले येतं आणि त्याच्यावर रिव्हिजन देत जा पुस्तकातून द्या समजलं असेल रिपीट रिपीट पॉज करून पाहते
आणि ते ॲनालाइज करा, समजून बळच घेऊ नका, समजणं गरजेचं आहे आपल्याला, नाहीतर आपल्याला केमिस्ट्री काहीसुद्धा लक्षात घेणं गरजेचं, काहीसुद्धा समजलं जाणार नाही, हे काळजीपूर्वक लक्षात. ओके स्टुडंट, इथे आपण आजच्या पिरियडमध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये इथपर्यंतच बघूया, इथे थांब. थँक्यू.